मित्रांनो जावी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रानातल्या वाटांवरून चालताना किंवा एक माळावरून चालताना असा आवाज येतो बग बग। तसेच आपण शहरामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये तर आपण उपवनच्या पुढे संजय गांधी उद्यानाच्याकडे जाताना वेगवेगळे पाडे आहेत त्या पाड्यावरती गेलो तर पाड्यावरती जंगलं आणि झाडं आहेत तिकडे दिवसा हा आवाज हळूहळू वाढत जातो वेगवेगळ्या दिशांमधून जणू त्याला पूर्ण साथ मिळते आणि फटाका दाबावा तसा अचानक तो बंदही होतो। या आवाजाचा कलाकार आहे इक्काडा हाकीकत रातकिड्याचा हा दिवसाचा अवतारच म्हणाला त्यामुळे त्याला दिनकिडा असेही म्हणतात। भारतामध्ये इकाडांचे सुमारे 250 प्रकार नोंदवण्यात आले आहेत। इकाडा हे कीटक असल्याने त्यांच्या तोंडाची व घशाची रचना प्राणी किंवा पक्ष्यासारखी नसते त्यामुळे त्यांना स्वरयंत्र नसते साहजिकच प्राणी वा पक्ष्याप्रमाणे ते गळ्यात किंवा तोंडातून आवाज काढू शकत नाही मात्र निसर्गानेच त्यांना आवाज काढण्याची एक वेगळीच यंत्रणा दिली आहे। इकाडामधील दारांच्या पोटावर आणि छातीच्या जवळ पिंगल नावाचा एक अवयव असतो। हा अवयव एखाद्या पातळ पण कडक पडद्यासारखा असतो। इकाडांच्या बाह्य कवचाचाच तो भाग असतो। या टिंबलच्या मदतीनेच नर सिकाडा आपला आवाज काढतो। नर सिकाडा आपल्या पोपचात हवा भरून घेतो आणि ती दोराने बाहेर फेकताना या टिंबलच्या सहाय्याने आवाजाची पट्टी वर खाली करतो आणि सिकाडा हे असं गाणं किंवा आवाज काढतो। हे गाण्याचे आवाज सिकाडा मादीला आकर्षित करण्यासाठी गात असतो आहे ना कमाल। पण माद्या असा आवाज काढू शकत नाही त्या फक्त आवाजाच्या रोखाने नराला शोधत येतात। सिकाडा नरांचा हा आवाज अगदी 1/2 किलोमीटर अंतरापर्यंत सहज ऐकू जातो। एका नराने आवाज करायला सुरुवात केली की त्या परिसरातले बाकीचे नरही आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आवाज करू लागतात आणि रानभर सिकाडांची कंपनी इथे येते। हीच ती सिकाडांची कंपनी नाही गळा तरी आवाज वेगळा याला म्हणतात सिकाडा आहे ना कमाल।